नमस्ते मंडळी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एम इज आर चा यूज कसा करायचा आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॉज आणि वरचा यूज केव्हा करायचा किंवा कसा करायचा पास्टमधील आयडेंटिटी सांगण्यासाठी म्हणजेच पास्टमधील विशेष माहिती सांगण्यासाठी आपण वॉज आणि वरचा यूज करायचा आहे पहिले एम इज आर आपण प्रेझेंटमधली आयडेंटिटी आणि प्रेझेंटमधली आयडेंटिटी किंवा विशेष माहिती सांगण्यासाठी आपण एम इज आर चा यूज केला तसंच वॉझ वरचा यूज आपण मधली आयडेंटिटी सांगण्यासाठी म्हणजेच विशेष माहिती सांगण्यासाठी आपण करणार आहोत इथेपर्यंत कळालं आता वॉज आणि वर यूज कसं करायचं किंवा कोणत्या सब्जेक्ट सोबत वॉज घ्यायचं किंवा कोणत्या सब्जेक्ट सोबत वर घ्यायचं हे बघा तुम्ही जर तुमचे सब्जेक्ट यू वी आणि दे यू वी आणि दे असतील तर तुम्हाला वरचा यूज करायचा आहे म्हणजे सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर तुम्हाला वरचा यूज करायचा आहे क्लिअर जर तुमचा सब्जेक्ट एकवचणी असेल म्हणजे आय ही सी इट राम असे जर तुमचे सब्जेक्ट असतील किंवा कोणत्या वस्तूचं नाव असेल तर तिथे तुम्हाला वॉचचा यूज करायचा आहे क्लिअर झालं सब्जेक्ट जर अनेक असेल तर वरचा यूज करा आणि सब्जेक्ट एकवचने असेल तर वॉचचा यूज करा आणि कोणत्या सब्जेक्ट सोबत यूज करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे क्लिअर झालं आता आपण एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल मी चांगला होतो मी चांगला होतो आय वॉज गुड आय वॉज गुड तो चांगला होता ही वॉज गुड ही वॉज गुड ती चांगली होती सी वॉज गुड सी वॉज गुड राम चांगला होता राम वॉज गुड राम वॉज गुड, राम वाज गुड।, राम वाज गुड। माझे वडील चांगले होते माय फादर वॉज गुड माय फादर वॉज गुड माय फादर वॉज गुड तुम्ही चांगले होतात यू वर गुड यू वर गुड आम्ही चांगले होतो वी वर गुड वी वर गुड ते चांगले होते दे वर गुड दे वर गुड क्लिअर झालं तुम्हाला वॉज आणि वर कोणत्या सब्जेक्टसोबत यूज करायचं जर नसेल क्लिअर झालं तर थोडस तुम्ही काय करा काहीच परत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल क्लिअर झालं आता नेक्स्ट बघूया याची आपण काही पॉझिटिव्ह सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत प्रॅक्टिस कशी करणार आहोत पहिल्यांदा मी तुम्हाला मराठीचं सेंटेन्स सांगणार आहे काही सेकंड टाइम दिला जाईल त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ते सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं आहे आणि ट्रान्सलेट करता आलं तर खूप चांगली गोष्ट नाही आलं तर मी जेव्हा ते सेंटेन्स सांगते त्यावेळेस तुम्हाला ते सेंटेन्स माझ्यासोबत रिपीट करायचं आहे क्लिअर चला प्रॅक्टिस करूया मी तयार होते गुड आय वॉज रेडी आय वॉज रेडी तो हुशार होता ही वॉज क्लेवर ही वॉज क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार इधे तुम्हें इंटेलिजेंट सुधा शकता ती आजारी होती गोटराय सी वॉज सिक सी वॉज सीक शिक्षक होते दे वर टीचर्स दे वर टीचर्स आम्मी मित्र होतो वेरी गुड राम इंजीनि होता वॉज एंड इंजीनिअर राम वॉज एंड इंजीनियर मजे वडिल का होते चिंतित होते वेरी नाइस मै फादर वॉज वरीड मै फादर वॉज वरीड तो माझा भाऊ होता ही वॉज माय ब्रदर ही वॉज माय ब्रदर जर तुम्ही या पूर्वीचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो, तो व्हिडिओ नक्की पहा वरती आय बटनमध्ये त्याची लिंक मी देत आहे तुम्हाला हा कोर्स जर तुम्ही केला तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बेसिक इंग्लिश बोलू शकणार आहात आता याचे बघायची नेगेटिव्ह सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची तुम्हाला वॉज किंवा वरच्या नंतर नॉट घ्यायचा आहे सिम्पल वॉज किंवा वरच्या नंतर जसं जसं वॉज असेल किंवा वर असेल त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली नॉट घ्यायचं आहे आणि बाकीचे सेंटेन्स ॲज इट इज बनवायचे आहेत क्लिअर झालेलं आहे तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आतापर्यंतचे तर तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची हे लक्षात आलेलं असणार आहे चला ती माझी बहीण नव्हती येस सी वॉज नॉट माय सिस्टर सी वॉज नॉट माय सिस्टर मी घरी नव्हतो ग्रेट ग्रेट आय वॉज नॉट ॲट होम आय वॉज नॉट ॲट होम ते घरी नव्हते गुड ट्राय दे वर नॉट ॲट होम दे वर नॉट ॲट होम तू डॉक्टर नव्हता व्हेरी नाईस यू वर नॉट अ डॉक्टर यू वर नॉट अ डॉक्टर आम्ही दोषी नव्हतो येस वी वर नॉट गिल्टी वी वर नॉट गिल्ती गिल्ती म्हणजे दोषी या अर्थाने गिल्टीचा यूज केलेला आहे राम काल अबसेंट नव्हता गुड ट्राय राम वॉज नॉट अपसेंट यस्टरडे राम वॉज नॉट अपसेंट यस्टरडे माझे वडील डॉक्टर नव्हते व्हेरी गुड माय फादर वॉज नॉट अ डॉक्टर माय फादर वॉज नॉट अ डॉक्टर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बॅल लाइकन सुद्धा प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर जर फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करा मी तिथे सुद्धा या व्हिडिओची लिंक देत असते आणि तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम टेलिग्रामवर विचारू शकता आता इथेपर्यंत तुम्हाला, तुम्हाला समजलं आता याचे तुम्हाला बघायचे आहेत एंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स एंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्न अर्थक वाक्य जर तुम्ही आपले प्रीवियस व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे हे माहीत असतील पण थोडक्यात मी सांगते तुम्हाला पहिल्यांदा इथे वॉच किंवा वर लिहायचं आहे पहिल्यांदा वॉच किंवा वर पैकी एक लिहायचं आहे प्लस त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर जेही तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्हाला लिहायचं आहे क्लिअर झालं कशा आणि शेवटीला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क हा द्यायलाच पाहिजे क्लिअर झालं आता याची आपण प्रॅक्टिस करूया मी तैयार होतो का नाउ युअर टर्न यस वॉज आई रेडी वॉज आई रेडी तो मज़ा भाउ होता का वॉज ही मै ब्रदर वॉज ही मै ब्रदर तू काल कालट होती का वर यू अपसेंट यस्टरडे वर यू आपंट यस्टरडे यस्टरडे म्हणजे काल अपसेंट म्हणजे अपसेंट ते भरोश्याचे माणसं होती का ते भरोश्याची माणसं होती का गुड ट्राय वर दे रिलायबल पर्सन वर दे रिलायबल पर्सन्स वर दे रिलायबल पर्सन्स रिलायबल पर्सन्स म्हणजे भरोश्याची माणसं दार हो तो का वर बी ऑनेस्ट वर बी ऑनेस्ट ऑनेस्ट मे मंद होता का गुड वॉज राम स्लो वॉज राम स्लो माझे मित्र आनंदी होते का गुड वर माय फ्रेंड्स हॅपी वर माय फ्रेंड्स हॅपी इथेपर्यंत तुम्हाला समजलं आता एंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स पण कशी बनवायची हे तुम्हाला कळालं पॉझिटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची नेगेटिव्ह आणि एन्ट्रोगेटिव्ह हे तिन्ही सेंटेन्स तुम्हाला कळली क्लिअर झालं मिक्स सेंटेन्स बघूया जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील चला मग धूम्रपान वाईट सवयी होती नाव टर्न गुड ट्राय स्मोकिंग वॉज अ बॅड हॅबिट स्मोकिंग वॉज अ बॅड हॅबिट स्मोकिंग वॉज अ बॅड हॅबिट बॅड हॅबिट म्हणजे वाईट सवयी आणि धूम्रपान म्हणजे स्मोकिंग क्लिअर धूम्रपान वाईट सवयी नव्हती नाव टर्न गुड ट्राय स्मोकिंग वॉज नॉट अ बॅड हॅबिट स्मोकिंग वॉज नॉट अ बॅड हॅबिट धूम्रपान वाइट सवयी होती का गुड वॉज स्मोकिंग अ बैड है बैड बाजावर गर्व होता वेरी गुड ही वॉज प्राउड ऑफ मी ही प्राउड ऑफ मी प्राउड गर्व गर्वे त्याला माझ्यावर गर्व नव्हता गुड ही वॉज नॉट प्राऊड ऑफ मी ही वॉज नॉट प्राऊड ऑफ मी त्याला माझ्यावर गर्व होता का वॉज ही प्राऊड ऑफ मी वॉज ही प्राऊड ऑफ मी आम्ही आजारी नव्हतो वी वर नॉट सीक वी वर नॉट सीक आम्मी आजारी होर वी सीख वर वी सीख मजा भाऊ दो नवता वेरी गुड मै ब्रधर वॉज नॉट गिल्टी मै ब्रदर वॉज नॉट गिल्टी काल सुट्टी होती का वॉट यस्टरडे अ हॉलिडे वॉट यस्टरडे अ हॉलिडे यस्टरडे म्हणजे काल हॉलिडे म्हणजे सुट्टी तुझा भाऊ शिक्षक होता का व्हेरी नाईस वॉज युअर ब्रदर अ टीचर वॉज युअर ब्रदर अ टीचर हा तुझा प्रॉब्लेम होता माझा नाही गुड ट्राय धिस वॉज युअर प्रॉब्लेम नॉट माइन तो वरती त्याच्या रूम मध्ये होता ही वॉज अपस्टेअर इन हिज रूम ही वॉज अपस्टेअर इन हिज रूम अपस्टेअर म्हणजे वरती जे असतं त्याला अपस्टेअर असं म्हणायचं आहे तो वरती त्याच्या रूम मध्ये होता का वॉज ही अपस्टेअर इन हिज रूम वॉज ही अपस्टेअर इन हिज रूम आय होप तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल वॉज आणि वरचा यूज कधी करायचा आयडेंटिटी सांगण्यासाठी कशाप्रकारे वॉज आणि वरचा यूज करायचा गाई जर व्हिडिओ एकदा नाही समजला तर परत व्हिडिओ बघा आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारची सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतील